आम्ही काय बोललो असं, उपमुख्यमंत्री महोदयांचं मी त्याचं बोलणं करून दिलं आणि तात्काळ लगेच 5 वाजता बैठक मुंबईला त्यासाठी ठेवलेली होती. आणि त्या बैठकीमध्ये मग सर्व नेते होते, ओबीसीचे नेते होते, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते, शिष्टमंडळ होतं पुण्याचं आणि जालन्याचं, आणि सविस्तर चर्चा त्या ठिकाणी झाली. अतिशय सकारात्मक चर्चा या बैठकीमध्ये झालेली आहे आणि त्यात असं ठरलं की आज जाऊन उपोषणकर्त्यांना त्या ठिकाणी भेटावायचं, त्यांना विनंती करायची की आपण उपोषण सोडा आणि अधिवेशनामध्ये दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी जशी वेळ मिळेल त्या दिवशी सर्वपक्षीय बैठक त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत आणि यातून काय तोडगा काढू शकतो, काय तोडगा निघू शकतो त्या संदर्भामध्ये चर्चा करून कायमस्वरूपी या दोन्ही विषयावर, समाजामध्ये कुठेही दरी निर्माण होता कामा नये, कुठेही त्यांचे संबंध खराब होता कामा नये. आता अन्यथा आपण बघतो एक सामाजिक तणाव राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय, ओबीसीमध्ये मराठा समाजामध्ये, तो कुठल्याही दृष्टीने होता कामा नये अशी शासनाची भूमिका आहे आणि म्हणून अधिवेशनाच्या काळात ही बैठक घेऊन यावर सर्व एकमताने हा तोडगा काढण्यात येईल. नाही, कालच्या बैठकीत मी म्हणालो नाही, पण मी 4-5 दिवसापूर्वी म्हटलं होतो, कारण आपलं आरक्षण द्यायचं ते कायमस्वरूपी टिकणारच द्यायचं आहे, टिकणारच द्यायचं आहे. उगाच समाजाची फसवणूक करायची की आम्ही द्यायचं असं नाही, म्हणजे मला वैयक्तिक वाटतं, पण मुख्यमंत्री महोदय त्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहेत, तेही प्रयत्न करतायत, सगळं शासन म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहोत, पण मला असं वैयक्तिक वाटतंय की उगाच देऊन कोर्टामध्ये ते टिकलं पाहिजे असा त्यामागचा माझा हेतू होता आणि म्हणून मी ते बोललेलो आहे. सर, भुजबळांना मराठा आणि